नमस्कार. अल्ट्रा मराठीवर मी अमित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. या आठवड्यात ऐन गोकुळाष्टमी आली, गोपाळकाला आला आहे आणि याच धर्तीवर रिलीज झाला आहे अवधूत गुप्तेचा खान्ना हा सिनेमा. जाणून घेऊयात कसा आहे हा सिनेमा. पण अशी दोन मंडळं आहेत नवथराच्या हंडीचा विक्रम करणार आहे, जय बजरंग आणि जय एकता. या सिनेमात दहीहंडीशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग त्यात दोन गटांची मारामारी आहे, त्या व्यतिरिक्त दहीहंडी मंडळांशी राजकीय अंतर्भाव साधून आपली पोळी कशी भासता येईल या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला अवधूत गुप्तेने या चित्रपटात मांडलेल्या पाहायला मिळू शकतात. पण पटकथा थोडीशी ढिली असल्याकारणानं आपल्याला मध्ये मध्ये सिनेमा हातातून निसटल्यासारखा वाटतो. पण प्रत्येक कलाकारानं सिनेमात अभिनय चांगला केलेला आहे. वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे, प्रसाद ओक यांसारख्या सगळ्याच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावलेली आहे. गश्मीर महाजनीची शरीरयष्टी पाहता त्याच्या वाट्याला आलेले डायलॉग्स त्याने अजून उत्तम पद्धतीनं साकारले असते तर त्याचा कदाचित प्रभाव चांगला पडला असता. गौरी नलावडे पहिल्यांदा आपल्याला या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत, म्हणजे डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळते. पण खऱ्या अर्थानं या सिनेमात एका भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत भाव खाऊन गेला आहे तो किरण करमरकर. या सिनेमाची कथा ट्रॅक सोडून मध्ये मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करते. पण जर असं वाटतं मुख्य कथानकावर विशेष लक्ष देऊन जर हा सिनेमा बनवला असता तर हा सिनेमा अधिक प्रभाव पाडू शकला असता. चित्रपटात दोन गाणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे दहीहंडीचं, म्हणजेच आस्ते आस्ते चढ मित्रा, हे कॅची आहे. सेकंड हाफमध्ये गोकुळाष्टमीचं गाणं आपल्याला ऐकायला मिळते. त्याची विशेषतः गरज या चित्रपटात वाटत नाही, पण त्याचं पिक्चरायझेशन चांगलं केलेलं आहे. अभिनयामुळे आणि आपापली भूमिका चोख बजावल्यामुळे हा सिनेमा आपल्याला खुर्चीशी धरून ठेवतो. त्यामुळे एक वन टाईम वॉच मूव्ही आहे. कान्हा अवश्य पहा. या सिनेमामध्ये लहान मुलानं, म्हणजे कान्हाची भूमिका करणाऱ्या मुलानं सुरुवातीला नॅरेशन करून नंतर आपल्या भूमिकेची पाडलेली छापसुद्धा अधोरेखित करण्याजोगी आहे. असा हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा दहीहंडीशी निगडीत आहे. त्यामुळे अशाच सिनेमांना जर तुम्ही लाईक करत असाल, अशा प्रकारच्या स्टोरीज आवडत असतील, तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. या व्यतिरिक्त आमचा रिव्ह्यू तर तुम्हाला बरंच काही सांगून गेलेला आहे, त्यामुळे आमचा रिव्ह्यू प्रत्येक शुक्रवारी पाहायला विसरू नका. आणि हो, या रिव्ह्यूला लाईक द्यायला विसरू नका, कमेंटही द्या. सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.